बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांना नमस्कार, जय भीम। आज पूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारणातलं एक मोठं चित्र आपण गेल्या 4-5 दिवसापासून त्याचा अनुभव घेत आहोत। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून युतीची घोषणा केलेली आहे, संपूर्ण देशात महाराष्ट्रामध्ये खास करून भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसला विरोध करणाऱ्या संविधानवादी मानवतावादी मतदारांमध्ये जनतेमध्ये एक अत्यंत आनंदाची आणि अत्यंत परिवर्तनाची एक लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे। लाखो करोडो लोक याचं अत्यंत खुल्या मनानं मोठ्या मनानं याचं समर्थन करतायत, स्वागत करतायत। आणि आत्ता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी एक महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं मत मांडण्यासाठी सर्व सोशल मीडियातील आमच्या शिवशक्ती असेल, भीमशक्ती, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि एकूणच भारतीय जनता पार्टीचा आणि आरएसएसचा हा जो जुलमी आणि जात आणि धर्माचा जो काही त्यांनी उभा केलेला हा जो चक्रव्यूह आहे, हा चक्रव्यूह तोडण्यासाठी गेल्या 8 वर्षापासून जी लोकं धडपड करत आहेत त्या सगळ्या लोकांना याची आता जाणीव होत आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हे चक्रव्यूह तोडणारी एक मोठी यंत्रणा आणि मोठी ताकद आता उभी झालेली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीनंतर सर्वात जास्त चिंताग्रस्त आणि सर्वात जास्त चिंतित आणि अत्यंत मानसिकता बिघडल्यासारखी वक्तव्य जी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून येत आहेत, म्हणजे हे महाराष्ट्रातलं एक आपण सर्वजण त्याचा अनुभव घेत आहेत। हे उर्फी जावेद नावाच्या एका मॉडेल मुलीनं कोणती कपडी घालावी, त्या कपड्यावर महाराष्ट्रामध्ये चिंता व्यक्त करणारी भाजपा, पठाण नावाच्या चित्रपटाला प्रदर्शित होऊ द्यायचं नाही त्याच्यावर चिंता करणारी भाजपा, इतकंच नाही तर संभाजी महाराज धर्मरक्षक आहेत की स्वराज्य रक्षक आहेत त्याच्यावर चिंता व्यक्त करणारी भाजपा, आता अचानकपणे वंचितवर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रचंड चिंता, त्यांची काळजी आणि एकूणच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं पित्त खवळलेलं चित्र आपण या 3-4 दिवसांमध्ये पाहत आहेत। कारण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं हिंदुत्वाच्या नावाखाली, धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली हे जे गेल्या 8 वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून जी त्यांनी उभं केलेलं जे एक जाळ आहे, जे चक्रव्यूह आहे, ते चक्रव्यूह तोडण्याचा जो एक वास्तविक मार्ग आहे तो मार्ग या मार्गावर वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हा एक ऐतिहासिक प्रयोग, एक ऐतिहासिक राजकीय भूमिका आज महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेली आहे। बांधवांनो, आपल्या सगळ्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या बुद्धीची कीव येते। कारण एका बाजूला महाराष्ट्रातले इतके वास्तविक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर जेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या जुनी पेन्शन योजना बंद केली
त्याचा निषेध नोंदवला आणि जुनी पेन्शन योजना परत सुरू करा ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली तर भाजपाचे नेते त्यावर चकार शब्द बोलायला तयार नसतात. जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ओबीसींची जनगणना झाली पाहिजे अशी ठामपणे भूमिका मांडली त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे लोक आपली प्रतिक्रिया नोंदवत नाहीत. इतकंच नाही तर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एक इंच सुद्धा महाराष्ट्राला आम्ही जमीन देणार नाही असा ठराव त्यांच्या कर्नाटकच्या विधानसभेमध्ये मांडतात. त्या कर्नाटकच्या दादागिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्याला एक चकार शब्दानं उत्तर देण्याची हिंमत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये नसते. पण गेल्या 3-4 दिवसांमधून पासून आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं इतकं पित्त खवळलेलं आहे आणि ते एकूणच बाळासाहेब आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीचे काही महत्वाचे नेते त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत आणि आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष स्वतःला म्हणून घेणारे बावनकुळे आहेत. या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन एक महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेवर आपापल्या अल्पबुद्धीनं टीका टिप्पणी करण्याचं एक षड्यंत्र सुरू केलेलं आहे. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या लोकांना महाराष्ट्रातल्या जुन्या पेन्शन योजना रद्द केली ती जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या भूमिकेवर तुम्ही शब्द बोलत नाहीत. म्हणजे जे वास्तविक मुद्दे जे जनसामान्यांच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारा विषय आहे या महाराष्ट्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळामध्ये त्यांच्या म्हातारपणामध्ये जे बेवारस आणि अत्यंत यातना भोगण्यासाठी भाग पाडणारा पेन्शन योजनेचा विषय आहे त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडामधून चकार शब्द निघत नाही. आणि देवेंद्र फडणवीसांसारखे नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या युतीचा काहीही परिणाम होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे भाजपाच्या लोकांचं पित्त का खवळलेलं आहे त्याची मी एक 2-3 महत्वाची कारणं आपल्या सगळ्यांना सांगणं मला वाटतं आता अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीचे हे पित्त खवळण्याच्या पाठीमागचे जी 2-3 महत्वाचे कारणं आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे की अत्यंत धाडसानं बाळासाहेब आंबेडकरांनी नुकतंच नाशिकच्या धम्म मेळाव्यामध्ये एक भूमिका घोषित केली होती की या देशाचे प्रधानमंत्री चोर आहेत आणि 2024 नंतर त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या तयारीला लागा. हे बाळासाहेब आंबेडकरांनी मी धाडसानं यासाठी म्हणतो की आज देशामध्ये कोणत्याही नेत्यानं जर तोंड उघडलं तर भारतीय जनता पार्टीची माणसं त्याच्या फायली उघडतात, ईडी सीबीसीआयडीच्या चौकशा लावतात आणि त्या संबंधित नेत्यांना जेलमध्ये डांबतात. त्यामुळे देशात असे फार मोजके लोक आहेत की जे अत्यंत धाडसानं भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस सोबत थेटपणे पंगा घेऊन त्यांच्याशी संघर्ष करण्याची हिंमत ठेवतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं पित्त खवळण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे की भारतीय जनता पार्टीला काही करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करायची आहे. जसं त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पार्टीला संपवण्याचा घाट घातला, जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी सारख्या पक्षाला संपवण्याचा घाट घातला आणि आज बिहार मधल्या नितीश कुमारांच्या जनता दलला संपवण्याचा ते प्रयत्न करतायत. हा भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे की ज्यांच्यासोबत ते युती करतात त्यांना संपवणं आणि त्यांना संपवण्यासाठी वाटेल त्या कूटनीती कपटनीती करणं. त्यामुळे आपल्या सर्वांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला हे लक्षात आलेलं आहे की ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचं राजकारण ते चालवतात त्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला निष्प्रभ करणारं, त्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला संपुष्टात आणणारं शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकरांचं रसायन, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचं रसायन जर या महाराष्ट्रात उभं झालं तर
तर भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राच्या राजकारणात अंत होणार आहे हे भारतीय जनता पार्टीला चांगलं माहिती आहे. हा मी काही फक्त शाब्दिक प्रक्रियेतून बोलतोय अशातला भाग नाही, मी त्याचे स्टॅटिस्टिक आकडे सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून देतोय. भारतीय जनता पार्टीचं पित्त उगच कवळलेलं नाही. ज्या भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार 2 दिवसापासून सोशल मीडियामध्ये ओरडत आहेत की भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा कुणी पराभव केला, मग त्या सुधीर मुनगंटीवारला मला सांगायचंय, मग भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं आता काँग्रेस पार्टी सोबत युती करून तिथं जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनवलाय की नाही. त्यामुळे भंडाऱ्याच्या निवडणुकीचा दाखला देणाऱ्या मुनगंटीवार, तुम्हाला थोडी तरी या बाबतीत शरम वाटली पाहिजे. तुमच्या भंडाऱ्याची बीजेपी आज जिल्हा परिषद मध्ये काय करते ते जरा तपासून घ्या. आणि देवेंद्र फडणवीस असतील, हे बावनकुळे असतील, ही सगळ्या भारतीय जनता पार्टीचं पित्त खवळण्याचं जे मूळ कारण आहे, ज्याला आम्ही गावरान भाषेत त्याला आपण मूळ व्याध म्हणतो, तुमचं पित्त खवळण्याचं पहिलं कारण की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला, जेव्हा शिवसेना स्वतंत्र 2014 विधानसभा लढली, स्वबळावर लढली, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रात शिवसेनेला 1,02,00,000 मतं मिळालेली आहेत. आणि 2019 लोकसभेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शिवसेनेला 1,26,00,000 घरात मतदान आहे 2019 लोकसभेमध्ये. आणि भारतीय जनता पार्टीला मतदान आहे 1,41,00,000, शिवसेनेला 1,26,00,000 घरात मतदान आहे. आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर 41,00,000 आसपास महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदान दिलेलं आहे. जर या शिवसेनेच्या 1,26,00,000 मतामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा महाराष्ट्रातला, ज्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे, असा 41,00,000 मतदार आणि जो 1,00,00,000 मतदार बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आपलं नेतृत्व शोधणारा वंचित भटका विमुक्त आदिवासी आमचा अल्पसंख्याक असेल, आमचा वेगवेगळा ओबीसी बांधव असेल, बाळासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर महाराष्ट्रामध्ये 50-70,00,000 मतदान सहजपणे महाराष्ट्रामध्ये उभं होऊ शकतं याची जाणीव भारतीय जनता पार्टीला आहे. जर वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या शब्दावर महाराष्ट्रामध्ये जर सहजपणे 40-50-70,00,000 मतदान महाराष्ट्रात उभं होऊ शकतं, आणि जर शिवसेनेला 2019 पडलेलं 1,26,00,000 मतदान विधानसभेच्याही आकडेवारीनुसार पाहिलं तर शिवसेनेला महाराष्ट्रात जवळपास 91,00,000 मतदान झालं. मला हे आकडे यासाठी सांगायचे आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं राजकारण हद्दपार होणार. आणि इथं वंचितांचं, बहुजनांचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सरकार, इथलं राजकारण हे प्रस्थापित होणार याचे आकडे, शिवसेनेचे आकडे, वंचितचे आकडे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहिती आहेत. त्यामुळं ह्या दोन पक्षाच्या युतीच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे हे सगळे लोक जे आज त्यांचं पित्त खवळलेलं आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र करतात. आणि भाजपाचा इतिहास हा सगळ्या देशाला माहिती आहे. जे सल्ले देत आहेत देवेंद्र फडणवीस के नामांतराच्या विरोधाचा सल्ला देता, मग नामांतराच्या विरोधाचा सल्ला देतात, शिवसेनेचा इतिहास सांगतात, मग 1995 जो शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तो तुमच्याच पाठिंब्यानं झाला, त्यानंतरचे जे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले तुमच्याच पाठिंब्यानं झाले, अशा पद्धतीनं अत्यंत चालाकीची वक्तव्य करायची, जनमानसामध्ये चालाकपणामुळं त्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करायचा. आरक्षणाच्या धोरणावर, मंडलच्या धोरणावर कोण बोलतात? देवेंद्र फडणवीस जी.
अरे मंडल आयोग लागू करणाऱ्या व्हीपी सिंगाचा पाठिंबा काढणारी भाजपा, मंडलच्या विरोधामध्ये कमंडलची रथयात्रा काढणारी भाजपा, पूर्ण देशातल्या आरक्षणाला विरोध करणारी भाजपा, जस्टिस व्यंकटचलयाच्या नावाखाली एक आयोग गठित करून भारताच्या संविधानाची पुनर्समीक्षा करणारा आयोग बनवणारी भाजपा, या देशाच्या संविधानामध्ये 103 व संशोधन करून भारताच्या फंडामेंटल म्हणजे आपल्या मूलभूत भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15(6)ची घुसपेट करून भारताच्या मूळ संविधानाला बदलणारी भाजपा, ती भाजपा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत चर्चा करते, याचं फार आश्चर्य वाटतंय. आणि ते आमचे मुनगंटीवार, ते मुनगंटीवार आम्हाला उदाहरण देत आहेत की काँग्रेस जळतं घर आहे असं बाबासाहेब आंबेडकर बोलले. अहो मुनगंटीवार, बाबासाहेब आंबेडकरांनी वट गांधी काँग्रेस आहे डन टू द अनटचेबल्स हा एकच ग्रंथ नाही लिहिला हो. बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, पाकिस्तान द पार्टिशन ऑफ इंडिया सारखाही ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात पण बाबासाहेबांनी तुमच्यासारख्या कट्टरपंथी हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांपासून देशाला सावध करण्यासाठी जी बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली आहे ती पण भूमिका वाचा ना. कुठल्याही परिस्थितीमध्ये या कट्टरपंथी हिंदुत्ववादाचा जातीचा धर्माचे जे ठेकेदार आहेत यांच्या ताब्यात हा देश नाही गेला पाहिजे. हे लोकशाहीला घातक आहे, याच्यामध्ये देशावर सर्वात मोठी आपत्ती आलेली असेल, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या तरी एखाद्या स्टेटमेंटच्या आधारावर अशा प्रकारचे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, हे अत्यंत बालिश प्रयत्न जे तुम्ही करतायत ते आम्हाला हसावं की काय, या सगळ्या गोष्टी आम्हाला फारच बालिश वाटतायत. पण एक गोष्टीचा आम्हाला नक्की अभिमान आहे की जे आत्ता वारकऱ्यांचं एक योगळं वेगळं आंदोलन चालवणारे, स्वराज्य रक्षक की धर्मरक्षक वर आरडा बोंबा करणारे, उर्फी जावेदनं कोणते कपडे घालावे, अरे तुम्हाला याची शरम वाटली पाहिजे. या महाराष्ट्रात आणि देशात लाखो लोक आहेत जे वस्त्रविहीन आहेत. या महाराष्ट्रातले लोक जे आज थंडीमध्ये, अनेक लोक या थंडीमध्ये मृत्युमुखी पडतायत. अनेक लोकांना वस्त्र, त्यांना शाळेकरी विद्यार्थी आहेत की त्यांना स्कूलचे ड्रेस विकत घेण्यासाठी सुद्धा मुबलक पैसा नसतो, त्याच्यावर भाजपा तोंड नाही उघडणार. या देशातल्या लोकांना अन्न वस्त्र आणि निवारा आहे का, त्याच्यावर भाजपाचे लोक तोंड नाही उघडत. दीपिका पादुकोण सारख्या एका चित्रपटातल्या नतीनं भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुठला तरी एक डान्स केला, त्याच्यावर रान पेटवणारे तुम्ही, हे तुमचे मुद्दे आहेत. आणि जे आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला पेन्शन योजना लागू करा म्हणून बोलतात, त्याच्यावर तुमची तोंड शिवलेली आहेत. बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या जनगणनेचा विषय मांडतात, त्याच्यावर तुमची तोंड शिवलेली आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. ज्या वास्तविक समस्या आहेत त्याच्यावर तुमचे तोंड ठप्प आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये 1,41,000 सरकारी नोकऱ्यांचे पद रिक्त आहेत. आहे का तुमची हिंमत ती नोकर भरती करण्याची आणि महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांना सरकारी नोकरी द्यायची? वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प गुजरातला जातात, टाटा एअरबेस सारखे प्रकल्प गुजरातला जातात, तेव्हा शेपूट घालून बसणारे तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. महाराष्ट्रातल्या लाखो उच्च शिक्षित तरुणांच्या आयुष्याची राख रांगोळी करणारे तुम्ही लोक, ह्या वास्तविक मुद्द्यावर बोलताना काही तोंड शिवले आहेत का तुमचे? त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नसतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी हे जे काही चालू आहे भारतीय जनता पार्टीची तडफड पाहून मला तर खूप मनापासून आनंद वाटतोय, कारण घाव त्यांच्या मर्मावर लागलेला आहे, त्यांच्या काळजावर लागलेला आहे. ज्या हिंदुत्ववादाच्या नावावर तुम्ही या देशातल्या आमच्या हिंदू बांधवांना, मुस्लिम बांधवांना, या देशातल्या वंचित बहुजन आदिवासी आणि आमच्या मागासवर्गीय भटक्यांना सगळ्यांना तुम्ही जे नाडवलेलं आहे, नागवलेलं आहे, ते चक्रव्यूह तोडण्याचा जो वास्तविक मार्ग आहे, कारण मी वास्तविक शब्द यासाठी वारंवार उच्चार करतोय, कारण लोहा काटणे के लिए लोहे की जरूरत आहे. जर एखाद्या माणसाला साप जरी चावला तरी त्या सापाच्या विषाचं जे प्रत्युत्तर आहे किंवा त्याचं जे काही उपाय आहे, ज्याला आपण मेडिकल लँग्वेज मध्ये त्याला अँटी स्नेक वेनम म्हणतो, अँटी स्नेक वेनम,
साप के जहर में ही साप के जहर का इलाज है। या भारतीय जनता पार्टी ने उभ्या केलेल्या खोट्या हिंदुत्ववादाचा हे जे काही जाळ उभा केलेला आहे त्या खोट्या हिंदुत्ववादाला नेस्त नाबूद करणार बाळासाहेब आंबेडकरांनी घोषित केलेला आहे की आम्हाला शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे, कारण ते शेंडी जानव्यातलं हिंदुत्व नाहीये। त्यामुळे या भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस ने उभं केलेल्या हिंदुत्ववादाचा हा जो काही चक्रव्यूह आहे तो चक्रव्यूह तोडण्याची आता वेळ आलेली आहे। महाराष्ट्रातले देशातले लाखो लोक या चक्रव्यूहला आता तोडण्यासाठी तयार आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं खूप जास्त पित्त खवळलेलं आहे। पण मला वाटतं की यामधून आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचं मला तर या बाबतीमध्ये अत्यंत ठामपणे विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला अंत जवळ आलेला आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आलेली आहे। त्यामुळे ही जी युती आहे ही युती तसंही पाहिलं तर मी आपल्याला स्टॅटिस्टिक निवडणूक आयोगाचे आकडे देऊन सांगतोय की जर शिवसेना 1,02,00,000 मतं महाराष्ट्राच्या मागच्या निवडणुकीत घेते आणि वंचित बहुजन आघाडी जर महाराष्ट्रामध्ये 41,00,000 जास्त मतं घेते तर ही युती अभेद्य युती आहे। ही युती महाराष्ट्रातल्या या हिंदुत्वाच्या नावाखाली जातीच्या धर्माच्या दंगली करून जे करोडो शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आदिवासींना मागासवर्गीयांना इथं जे देशोधडीला लावणारी भाजपा सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्प थोडासा नेटवर्कचा विषय आला। या महाराष्ट्रातल्या वंचितांच्या बहुजनांच्या महापुरुषांच्या स्वप्नातला महाराष्ट्र या युतीच्या माध्यमातून बनेल असा विश्वास महाराष्ट्रातल्या करोडो लोकांमध्ये आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला रोखणं थांबवणं हे पूर्ण देशात आपण पाहतोय। नुकत्याच गुजरातच्या विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल इतकं सोपं नाही आहे, पण त्या भाजपाला रोखणारी एक शक्ती बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून एक मोठी आणि एक वास्तविक या हिंदुत्वाच्या आणि जातीच्या आणि धर्माच्या चक्रव्यूहला तोडणारी एक वास्तविक रणनीती राजमार्ग किंवा एक राजकीय भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समोर आलेली आहे। पूर्ण देशामध्ये त्याचं कौतुक होत आहे, त्याची प्रशंसा होत आहे। महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांमध्ये एक आनंदाची लाट या निमित्ताने निर्माण झालेली आहे, कारण प्रश्न हा फक्त भाजपावर चर्चा करण्याचा नाही आहे किंवा 1,000, 2,000, 5,000 मतं घेण्याचा नाही आहे। कारण महाराष्ट्रात अनेक असे पक्ष आणि नेते असतात की ज्यांना 2-3-4,000 मतं घेऊन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काहीतरी वेगळेपण दाखवायची आता वेळ राहिलेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला रोखणारं एक नवं समीकरण बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून हे एक नवं समीकरण महाराष्ट्रामध्ये उभं झालेलं आहे। त्याचा आपण सर्वांनी फार मोठ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये दुधात कुठंतरी काहीतरी गडबड करण्याचे प्रयत्न भाजपाचे चालू आहेत, पण मला वाटतं हे भाजपाचे प्रयत्न चालणार नाहीत। आणि जे बाळासाहेब आंबेडकर अत्यंत ठामपणे आरएसएसवर सुद्धा बंदी घालण्याची भूमिका मांडतात, जे बाळासाहेब आंबेडकर नरेंद्र मोदींना सुद्धा जेलमध्ये पाठवण्यासाठी तयारीला लागा बोलतात, जे बाळासाहेब आंबेडकर या देशाच्या प्रधानमंत्र्याला खुल्यामपणे चोर घोषित करतात, ते बाळासाहेब आंबेडकर भाजपाच्या आणि आरएसएसच्या कुठल्याही प्रक्रियेला दबणारे नाही आहेत, तुमच्या कुठल्याही षडयंत्राला बळी पडणारे नाही आहेत। भारतीय जनता पार्टीचा अंत महाराष्ट्रात 2024 महाराष्ट्रात तरी भारतीय जनता पार्टीचा राजकारणाचा हा त्यांचा जो काही जुलमी रथ आहे हा रथ रोखला जाईल याची मला पूर्ण खात्री आहे। आणि या निमित्तानं प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या विचारांचा हा वारसा चाललेला आहे, ही प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वारसा चाललेला आहे। ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलं, बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलेलं आहे। प्रबोधनकार ठाकरे सुद्धा दादरमध्येच राहत होते आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा दादरमध्येच राहत होते। ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून इथल्या भिक्षुकशाहीवर इथल्या ब्राह्मणवादी आणि जातीवादी चळवळीवर सडकून हल्ले केले,
बाबासाहेब आंबेडकरांनी तीच भूमिका पार पडलेली आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे योगदान प्रबोधकार ठाकरेंचं आहे तसंच योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, अण्णाभाऊ साठेंचं आहे, हे आता उभ्या महाराष्ट्राला हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय की ह्या सगळ्या लोकांना वास्तविक भूमिकेवर बोलायचं नसतं. हे नको त्या विषयावर बोलून आपल्या आंदोलनाला दिशाहीन करण्याचा किंवा आपल्या आंदोलनाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना आणि समर्थकांना निराश करण्याचं भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचं जे षड्यंत्र आहे, हे षड्यंत्र महाराष्ट्रात चालणार नाही. आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी आज युती घोषित झालेली आहे, त्या युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये एका नव्या राजकीय क्रांतीचं पर्व सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या क्रूर, जुलमी आणि अत्यंत मगरूर हुकुमशाही राजकारणाला जर उलटून पालटं करायचं असेल तर या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर, बावनकुळेंचं आता आम्ही दुपारी ऐकलं, म्हणजे बावनकुळेवर बोलावं की नाही बोलावं मला काही म्हणजे ते बोलण्या इतके ते पात्र नाही आहेत, कारण ते भारतीय जनता पार्टीचं भाऊल आहेत, ते रबरी स्टॅम्प आहेत. बावनकुळे काही नेते नाही आहेत, बावनकुळे शेतामध्ये उभं केलेलं बुजगाव नाही बावनकुळे. त्यामुळे बावनकुळे, आपल्या बावनकुळेंवर मला काही फारसं बोलण्याची मानसिकता नाही, पण या निमित्ताने एवढंच सांगतो की आता बावनकुळे संभाजी भिडेंचं दर्शन घेऊन आले, त्यामुळे बावनकुळेंकडून आपण काय अपेक्षा करायची माहित नाही. आता ते संभाजी भिडेंकडे आंबे आणायला गेले होते की त्यांचे चरण स्पर्श करायला गेले होते, कारण जे संभाजी भिडे तुकाराम महाराजांचा अपमान करतात आणि तुकाराम महाराजांपेक्षा मनू श्रेष्ठ आहे असे बोलणारे संभाजी भिडे, त्या संभाजी भिडेचं तुम्ही दर्शन करता आणि देशाचे प्रधानमंत्री देहूमध्ये गावात येतात आणि तुकाराम महाराज किती महान आहे म्हणून भाषण करतात आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेच्या पाया पडायला हे बावनकुळे जातात. इतके बेशर्म प्रकारचं राजकारण. अरे तुमचे प्रधानमंत्री येऊन सुद्धा जर देहूमध्ये येऊन तुकाराम महाराजांचा भले राजकारणासाठी किंवा षड्यंत्र म्हणून किंवा रणनीतीचा भाग म्हणून ते येऊन तिथं तुकाराम महाराजांवर भाषण करतात आणि तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्याचा पाया पडणारा हा व्यक्ती, महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम महिलांचा अपमान करणारा हा संभाजी भिडे, हा टिकली कुठं लावावी टिकली लावून ये अशा प्रकारे महिलांचा अपमान करणारा हा भिडे आणि त्याच्या दर्शनाला जाणारे हे बावनकुळे. त्यामुळे बावनकुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातले बुजगावणे वाटतात. त्यामुळे त्या बुजगावण्यावर न बोलता मी फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार आपल्या दोघांची जी काही अस्वस्थता आहे, जे तुमचं पित्त खवळलेलं आहे, पण ते पित्त खवळून काही उपयोग नाही. भारतीय जनता पार्टीचा अंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणार आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या हातून होणार. वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे दोघं मिळून येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं राजकारण नेस्तनाबूत करतील हा विश्वास या ठिकाणी मी देतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वजण या प्रक्रियेमध्ये सकारात्मक पद्धतीनं कामाला लागूया आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करूया. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.